अर्णव किचन मध्ये मी आपले स्वागत करीत आहे। आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत। गणपतीला नैवेद्य म्हणून आपण नेहमी तळणीचे मोदक बनवत असतो, पण उकडीचे मोदक म्हटलं की जरा अवघड वाटतं किंवा माहीत नसतात, त्यामुळे आज मी तुम्हाला एक अतिशय सोपी पद्धत वापरून उकडीचे मोदक कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग आधी आपण साहित्य बघूया। मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे तांदळाची पिठी, खसखस, खवलेलं खोबरं, गूळ, ड्रायफ्रूट्स, जायफळ, वेलची पावडर। आता आपण आधी सारण बनवून घेऊया। त्यासाठी कढईमध्ये तूप घेणार आहे मी। तूप गरम झाले की त्यात आधी आपण खसखस घालणार आहोत। खसखस छान परतवून घ्यायची आहे। त्यानंतर त्यात ओलं खवलेलं खोबरं घ्यायचं आहे, तेही छान परतवून घ्यायचे। नंतर त्यात गूळ घालायचा। एक वाटी गूळ घातलेला आहे मी। आपल्याला कसं गोड हवं असेल त्या पद्धतीने घ्यायचं आणि सारखं हे हलवत राहायचं कमी गॅसवर, म्हणजे खाली ते लागणार नाही। अशा पद्धतीने आपलं सारण तयार झालं आहे। त्यात शेवटी ड्रायफ्रूट्स आणि जायफळ वेलची पावडर घालणार आहोत आपण। सारखं हलवून घ्यायचं आहे आणि ते थंड करायला ठेवायचं आहे। आता आपण तांदळाची उकड करून घेऊया। त्यासाठी मी एक वाटी पीठ घेतलेलं असेल तुम्ही तर एक वाटीच पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपण आधी मीठ आणि थोडंसं तूप घालायचं। पाण्याला उकळ आल्यानंतर त्यात पीठ हळूहळू घालायचं आहे। पीठ घातल्यानंतर सारखं एकसारखं ते मिक्स करायचं। आपण पीठ चांगले मळून घेतलेले आहे। आता आपण एक एक मोदक बनवणार आहोत। त्यासाठी आपण थोडा पिठाचा गोळा हातावर चांगला मळून घ्यायचा आहे। तेल आणि पाण्याचा हात लावायचा त्याला, म्हणजे ते हाताला चिकटत नाही। आणि अगदी हलक्याच हाताने आपण पोळपट लाटण्याच्या साह्याने, आपण जशी पुरी लाटतो त्या पद्धतीने, ते हलक्या हाताने पारी बनवून घ्यायची आहे, म्हणजे ती पारी फाटत नाही। त्यानंतर अगदी हलक्या हाताने पुन्हा कळ्या करायच्या आहेत। त्यासाठी खालून वरती अशा पद्धतीने पीठ दाबायचं, म्हणजे छान कळ्या पडतात। नंतर त्यात आपण सारण भरणार आहोत। तुम्ही 7, 9, 11 अशा पद्धतीने पाकळ्या बनवू शकतात। मोठा असेल मोदक तर त्याला जास्त कळ्या येतात, छोटा असेल तर 7, 8, 9 अशा कळ्या येतात। अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने आपण मोदक बांधून घेणार आहोत। जास्तीचं पीठ असेल तर ते काढून घ्यायचं। अशा पद्धतीने एक मोदक तयार झालेला आहे। आता दुसरी पद्धत मी दाखवते। ही आपली पारंपरिक पद्धत आहे। जर तुम्हाला सवय झालेली असेल, प्रॅक्टिस असेल जास्त, तर आपण हातावरच ती पारी अगदी पातळ अशी करू शकतो। मध्ये थोडंसं जाड ठेवायचंय आणि साईडला पातळ पातळ असं दाबत जायचं। त्यानंतर त्याला देखील चुन्या पाडून घ्यायच्या आहे। अगदी हलक्याच हाताने तेल आणि पाण्याचा हात लावायचा, म्हणजे ते पीठ हाताला अजिबात चिकटत नाही। आणि उकड व्यवस्थित घेतलेली असेल तर अजिबातच चिकटत नाही। आता आपण त्यात सारण भरून घेऊया आणि पुन्हा मोदक बांधून घेऊया। आणि मोदक बनवलं म्हणजे त्याच्याबरोबर एक करंजी बनवायची असते असं जुन्या बायका सांगतात, म्हणून मी बाकीचे मोदक आणि एक करंजी बनवून घेतलेली आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी बाकीचे मोदक बनवलेले आहेत। आता आपण हे हळदीच्या पानांवर वाफवणार आहोत। त्यासाठी स्टीमर ठेवलंय आणि एक एक मोदक पाण्यामध्ये बुडवून सर्व मोदक हळदीच्या पानांवर ठेवून आपण वाफवून घेऊया। वरून मी त्याला थोडं थोडं केशर घातलंय आणि आता याला 10 मिनिट वाफवून घेऊया। हे बघा,
अशा पद्धतीने आपले मोदक तयार झाले। मला खात्री आहे तुम्ही पुढच्या वेळेस नक्की उकडीचे मोदक बनवून बघाल। आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।